नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आपल्या चॅनलवर प्रकाशित होणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या श्रावण महिन्यातील वरदलक्ष्मी व्रताबद्दल. हे वरदलक्ष्मीचं व्रत म्हणजे पूजा करण्याचा दिवस असणारे शुक्रवार 16 ऑगस्ट या दिवशी. या व्रतामध्ये देवीची म्हणजेच लक्ष्मीची पूजा सकाळी केली जाते. नावाप्रमाणेच आपल्या सर्व प्रकारच्या सुख, समाधान, समृद्धी, मनोकामना पूर्ती, ऐश्वर यामध्ये वरदान देणारी लक्ष्मी म्हणजेच वरदलक्ष्मी. जीवनातील कष्ट, दारिद्र्य कमी करण्यासाठी, पूर्ण सुख जीवनात निर्माण करण्यासाठी हे वरदलक्ष्मीचं व्रत केलं जातं. श्रावणातल्या दुसऱ्या म्हणजेच पौर्णिमेच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी हे व्रत केलं जातं. या दिवशी लक्ष्मीची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा केली जाते. तिला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि लक्ष्मीची जी कोणती स्तोत्र किंवा मंत्र आपल्याला येत असतील त्याचं पठण केलं जातं पूर्ण मनोभावे. लक्ष्मीची आरती केली जाते. ज्यांना हे वरदलक्ष्मीचं व्रत सुरू करायचं आहे त्यांनी या दिवसापासून म्हणजे श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारपासून हे व्रत सुरू केलं जातं. साधारणतः या दिवसापासून पुढील सलग 11 किंवा 21 शुक्रवार हे व्रत केलं जातं. हे व्रत कसं केलं जातं तर या दिवशी आणि पुढील प्रत्येक शुक्रवारी उपवास धरला जातो. तर काही जण हे व्रत दिवशी एकभुक्त राहून व्रत करतात म्हणजे सकाळी देवीची पूजा अर्चना करून गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करून प्रसाद म्हणून हा नैवेद्य ग्रहण करतात आणि जेवण करतात आणि संध्याकाळी मात्र जेवण करत नाहीत म्हणजेच एक वेळ जेवण करतात. यालाच एकभुक्त राहणं असंही म्हणतात. तर काही जण संध्याकाळी देवीची पूजा अर्चना आरती करून नैवेद्य दाखवून नंतर उपवास अन्न ग्रहण करून सोडतात आणि संपूर्ण दिवस मात्र उपवास करतात. या व्रतामध्ये आपल्या घरामध्ये असलेल्या लक्ष्मीच्या फोटोची किंवा मूर्तीची किंवा अगदी श्रीयंत्राची सुद्धा पूजा केली जाते. यापैकी काहीही नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी पूजेप्रमाणे कलशावर नारळ म्हणजे श्रीफळ ठेवून त्याची सागर संगीत पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ पाण्यामध्ये किंवा शेत जमिनीमध्ये विसर्जित केला जातो. तर ज्यांना हे व्रत पुढे 11 किंवा 21 दिवस म्हणजे शुक्रवार सुरू ठेवायचा असेल त्यांनी हा कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचा असतो आणि जेव्हा व्रत समाप्ती केली जाईल तेव्हा त्याचं विसर्जन करायचं असतं. या दिवशी आपल्या घरासमोर अवश्य रांगोळी काढावी, तिला हळद कुंकू वाहून पूजा करावी आणि नंतर देवीची पूजा करावी. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी होण्यास सुद्धा सुंदर मदत मिळते. शक्यतो दुधापासून बनवलेल्या मिष्टान्नाचा नैवेद्य देवीला दाखवावा. तर मंडळी, अवश्य ज्यांना हे व्रत करायचं आहे त्यांनी श्रावणातल्या या शुक्रवारी हे व्रत आरंभ करावे किंवा त्या दिवशी करावे. मंडळी, आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे लक्ष्मीचे मंत्र मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत, अवश्य जाऊन ते तुम्ही वाचू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे यशस्वी आपल्यासाठी, यामध्ये कुंडली शास्त्र कशी करतं मदत, याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहे. त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी. कुंडलीचं हे मार्गदर्शन किंवा वास्तूचं मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशातल्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि थंबनेलवरती दिलेला असतो. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, स्तोत्र आणि जप मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता. आणि अगदी याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरू श्रीयंत्र, लक्ष्मी कवडी, त्याचप्रमाणे विविध प्रकारची यंत्रसुद्धा आपण माहिती घेऊन अवश्य त्याची ऑर्डर करू शकता. तर मंडळी, ही होती
श्रावणातल्या वरदलक्ष्मी व्रताची अत्यंत थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती पुन्हा एकदा मंडळी आठवण करून जातो. विविध विषयांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच प्रकाशित करत असतो. आध्यात्मिक धार्मिक विषयातले काही महत्त्वाचे व्हिडिओंची लिंक खाली दिलेले, अवश्य जाऊन ते पाहू शकता. तसेच दर महिन्याला आपण जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो ते सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका. तर मंडळी, ह्या वरदलक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहावी हीच वरदलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तोपर्यंत कळावी लोभ असावा. धन्यवाद.